गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्सना या ऑनलाइन सेशनच्या लेक्चरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मागील काही दिवसापासून फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या संदर्भातल्या कारणांचा आढावा घेतोय. मागल्या तासिकेमध्ये आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन मागची आर्थिक कारणांची मीमांसा केली. एक एक मुद्द्याला आपण इथे घेतलं आणि त्यानुसार आपण बघितलं की कशा पद्धतीने फ्रान्सची अर्थव्यवस्था इतकी ढासळीस येत असताना सुद्धा त्यात सुधारणा होण्याचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते राजाच्या अकर्तृत्वामुळे. आणि म्हणूनच एकूणच प्रत्येक पातळीवर अर्थव्यवस्थेचा जो घटक आहे शेतकरी सामान्य वर्ग आहे हा खऱ्या अर्थाने त्यामुळे शोकग्रस्त झालेला होता आणि त्यांच्याकडे कोणतंही उत्पादन किंवा उत्पन्न तिथे नव्हतं. तर ही खऱ्या अर्थाने शोकांतिका ठरली की फ्रेंच रेव्होल्युशनची पार्श्वभूमी यातून तयार झालेली आहे. आणि शेवटी आर्थिक घटक जो आहे तोच खऱ्या अर्थाने मानवीयाच्या एकूण क्रांतीप्रवंतीकडे आपल्याला नेणारा असतो. आणि म्हणूनच इथे फ्रेंच रेव्होल्युशन खऱ्या अर्थाने पुढे येते. आता फ्रेंच रेव्होल्युशनच्या संदर्भातून फ्रेंच रिव्हॉल्युशनच्या संदर्भातून आपण बघू शकतो की कशा पद्धतीने आपली ही उपयोगिता जी आहे ती सिद्ध होते, जेणेकरून क्रांतीला तिथे थेट असा संदर्भ लागत असतो. आता प्रत्यक्ष अर्थाने जर आपण बघायला जाऊया तर ही भूमिका जी आहे सामान्य जनतेची अधिक कशी प्रकर्षाने पुढे येते तर ते घटनांद्वारे येते. तर फ्रेंच रिव्हॉल्युशन खऱ्या अर्थाने जी घडायला सुरुवात झाली तो महिना होता मेचा आणि वर्ष होतं 1789. तर मी सगळी जी पार्श्वभूमी जी आहे ती सगळी तुम्हाला इथे मी विशद केली आणि खऱ्या अर्थाने आज आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा घटनाक्रम इथे बघतो. तर सगळ्यात आधी फ्रेंच क्रांतीच्या घटनांमधली सगळ्यात महत्त्वाची घटना जी आहे ती आहे स्टेट्स जनरलचे अधिवेशन भरवणे. तर 5 मे 1789 साली पहिल्यांदा स्टेट्स जनरल अधिवेशन भरवण्याची जी घटना आहे ती खऱ्या अर्थाने या क्रांतीच्या मार्गातली पहिली घटना आहे. आता स्टेट्स जनरलचे अधिवेशन जे 5 मे 1789 जे भरले त्याची पार्श्वभूमी काय तर ती तुम्हाला आता विशद करतो. ती अशी की 14व्या लुईच्या कालखंडापासून जर आपण म्हणायला जाऊया तर स्टेट्स जनरल जी एक असेंब्ली आहे राष्ट्रीय सभा जर आपण तिला म्हणूया सोप्या साध्या शब्दामध्ये तर ती कधीही भरली गेली नव्हती. तशी पद्धतच त्यांनी तिथे आणलेली नव्हती. आणि त्यामुळे काय व्हायचं की जनतेचे प्रश्न जे आहे ते संसदेच्या त्या पटलावर किंवा राजाच्या पुढे कधीही आलेले नव्हते आणि ती परंपराच मुळात 14व्या लुईपासून खंडित झालेली होती. तर आता फ्रान्समधली जी आर्थिक परिस्थिती आहे ती कायमस्वरूपी जी आहे ते डबघाईस आलेली आहे. म्हणजे सातत्याने जर आपण बघायला जाऊया तर अर्थव्यवस्थेची पडझड होत होती आणि मग अर्थव्यवस्था पुन्हा तिचं केंद्रीकरण करण्याच्या अवस्थेमध्ये करांची वाढ त्यांना करावी लागत होती, राजाला करावी लागत होती सरदारांच्या दृष्टिकोनात. यामुळे काय व्हायचं की प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर कर आधीच लागू झालेले होते आणि हे कर इतके शोषणकारी होते की त्यामुळे संपूर्ण शेती व्यवस्था जी आहे ती खऱ्या अर्थाने इथे क्षतिग्रस्त झाली होती. आणि म्हणूनच एक लक्षात घ्या की शेतकऱ्यांमध्ये असंतोष जो दिसून येतो तुम्हाला या प्रक्रियेतून तो दिसून येतो आणि म्हणूनच पुढे ही घटना घडलेली तुम्हाला दिसून येते. तर 14व्याच्या कालखंडामध्ये कधी स्टेट्स जनरलचं अधिवेशन जे आहे ते भरवलं गेलं नाही आणि पुढे सुद्धा जर आपण बघायला जाऊया तर हे भरवलं गेलं नसतं जर फ्रान्समध्ये एक बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती. फ्रान्समधली ही परिस्थिती कशी निर्माण झाली तर पुन्हा एकदा जसं मी तुम्हाला सांगितलं की शेती तिथे नापिकी आहे आणि उलट शेतकऱ्यांवर अतिरिक्त कर आहे आणि हा कर जो आहे तो फक्त राजाचा खजिना भरण्यासाठी आहे, तो शेतकऱ्यांच्या विकासासाठी नाही. तर मग अशी एक वेळ येऊन ठेपली की आता पुन्हा जर कर लावायचा असेल तर तिथल्या मंत्र्यांना जो अर्थमंत्री होता रेनर जो खऱ्या अर्थाने एक सुधारणाकारक रेनर अर्थमंत्री आपण बघितलेला आहे मागच्या स्लाइड्समध्ये, तर हा रेनर जो आहे त्याच्यावर जेव्हा राजाने जबाबदारी टाकली की तुला अर्थव्यवस्था जी आहे ती खऱ्या अर्थाने सुधारावी लागणार, तर जेव्हा रेनरने हा सगळा अभ्यास केला तर त्याला हे समजलं की आपण अतिरिक्त कर जर आता लावूया तर त्याच्या अतिरिक्त करच्या पूर्वी आपल्याला खऱ्या अर्थाने जनतेची संमती घेणे फार आवश्यक आहे. जर आपण हे घेतलं नाही आणि अचानक तो जाहीर करून टाकला तर जनता कदाचित या पायरीवर असंतोष मार्गी राहू शकते. आणि ही भूमिका खऱ्या अर्थाने फार महत्त्वाची होती की जे जनतेच्या मनातलं ओळखणारी होती. त्यामुळेच रेनर जो आहे तो खऱ्या अर्थाने सुधारणावरती व्यक्ती होता की ज्याने राजाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की आधी आपण आपला खर्च कमी करावा, पण राजाने ते ऐकलं नाही
त्याचं म्हणणं असं होतं की कर जे आहे ते अधिक जास्त प्रमाणामध्ये असायला हवे. तर आता ही भूमिका इथे पुढे आली की जर कर तुम्हाला नवीन लावायचा आहे तर मग मात्र तुम्हाला स्टेटस जनरलचं अधिवेशन जे आहे ते भरावं लागेल आणि त्यांच्यापुढे ही भूमिका इथे ठेवावी लागेल. आता मग काय झालं, मग 16 वलवीच्या कारकिर्दीमध्ये ही अशी घटना आली की आता स्टेटस जनरलचं अधिवेशन भरावं लागणार. तर 5 मे 1789 साली जे स्टेटस जनरलचं अधिवेशन भरलं ते खऱ्या अर्थाने 170व्या वर्षानंतर भरलेलं पहिलं अधिवेशन होतं. तुम्ही लक्षात घेऊ शकता की जनतेपासून राज्याचा संपर्क किती तुटलेला होता 14 वलवी ते 16 वलवीच्या कालखंडामध्ये. तर आता हे स्टेटस जनरलचं अधिवेशन का बरं महत्त्वाचं असतं, कारण की यामध्ये 3 स्टेट असतात. मी पहिलेच तुम्हाला क्लिअर केलं या 3 स्टेट्स कोणते, तर धर्मगुरूचं 1st स्टेट, उमराव वर्गाचा 2nd स्टेट आणि 3rd वर्ग आहे 3rd स्टेट जे आहे ते सामान्य शेतकरी वर्ग तो असायचा. तर या 3 वर्गाला तिथे विश्वासात घेऊन तिथे करांची आकारणी करणे या अर्थाने ती राष्ट्रीय सभा बोलवणे फार आवश्यक होतं, कारण की याला संमती आवश्यक होती. तर मग या अर्थाने रेनरने राजाला तिथे संमत केलं किंवा संमती मिळवली की आपल्याला या स्टेटस जनरलचं अधिवेशन बोलवणे क्रमप्राप्त ठरलेलं आहे जर अतिरिक्त कर लावायचं असेल तर. आता एक तुम्ही लक्षात घ्या, स्टेटस जनरलचं जे अधिवेशन आहे त्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात मी माझी विशद केली, आज सुद्धा ती विशद करणार की स्टेटस जनरलचं अधिवेशन जे आहे ह्या 3ही वर्गाला मिळून भरायचं आहे. आणि हे 3ही वर्ग काय करायचे की त्या तत्कालीन प्रश्नावर संवाद साधायचे आणि हे संवाद साधल्यानंतर जो निर्णय होणार होता तो निर्णय ते राजाला कळवायचे. आता हे जे स्टेटस जनरल आहे हे 3 वर्ग जे आहेत ते जेव्हा या असेंब्लीमध्ये एकत्र व्हायचे तर यांची जी चर्चा आहे ती वेगवेगळी स्वतंत्र असायची. म्हणजे प्रथम वर्ग जो आहे, प्रथम स्टेट जो आहे धर्मगुरूंचा, तो वेगळी चर्चा करायचा. त्यानंतर दुसरं स्टेट जो आहे उमरावांचा, तो वेगळी चर्चा करणार. आणि मग तिसरा जो स्टेट आहे सामान्य जनप्रतिनिधीचा, तो वेगळी चर्चा करणार. म्हणजे हे स्वतंत्ररित्या चर्चा करणार, एकमेकांमध्ये करणार नाही, म्हणजे एकत्र पद्धतीने करणार नाही. जशी आजच्या संसदेमध्ये होते ना, सगळेजण प्रश्न मांडतात, सगळेजण त्याच्यावर चर्चा करतात, तसं नाही होतं. ते इंडिव्हिज्युअली प्रत्येक वर्ग जो आहे 1st स्टेट 2nd 3rd आपापला चर्चा करायची, स्वतः निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय मग राजाला मतांद्वारे जो आहे तिथे सांगायचा. आता या प्रत्येक स्टेटला एक एक मतदान असायचं. म्हणजे आता तसं जर बघितलं तर 1st स्टेटमध्ये जर 200 लोक असतील तर या 200 लोकांचं संपूर्ण जे मत आहे ते गृहाचं मत समजलं जायचं. म्हणजे एकच वोट समजून पकडलं जायचं. म्हणजे 200 वर 1च वोट त्या गृहाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे क्लास पूर्ण क्लासचं कोणतं वोट तर 1च वोट. त्यानंतर मग तसंच दुसरं स्टेटचं जे आहे उमराव वर्गचं, ते किती संख्येत जरी असले 300च्या 400च्या तरीसुद्धा त्यांचं या 300 400 सदस्यांचं 1च वोट, म्हणजे गृहाचं 1 वोट. आणि त्याच पद्धतीने सामान्य जनता जी हजारांमध्ये असू शकत होती किंवा त्या जनतेचे जे कर देणारे प्रतिनिधी होते, मुळात म्हणजे सगळी जनता त्याच्यामध्ये नव्हती, तर त्या जनतेचे प्रतिनिधी असायचे की जे कर त्या दृष्टिकोनातून देऊ शकत होते त्यांना जनतेचे प्रतिनिधी म्हणून स्वीकृत करण्यात आलं होतं राज्यात. तर अशा संपूर्ण 500 600 700 असणाऱ्या प्रतिनिधींचं संपूर्ण मिळून 1 वोट. तर अशा पद्धतीने हे 3 वोट, म्हणजे 3 वर्गाचे 3 वोट असं आपण पकडूया, तर या पद्धतीने निर्णय घेतला जात असे इंडिव्हिज्युअली. तर आता याच्यामध्ये काय व्हायचं की फार अर्थाने जे उमराव वर्ग होते, जे धर्मगुरू वर्ग होते, हे एखादा निर्णय आला की त्याच्यामध्ये आपली जी भूमिका जी आहे, म्हणजे स्वतःला जर ते चांगलं असेल तो कायदा, म्हणजे उमराव वर्गासाठी किंवा धर्मगुरू वर्गासाठी जर हा कायदा असेल कोणत्याही प्रक्रियेतून आणि त्याच्यातून आपल्याला फायदा जर मिळत असेल तरच ते त्याला समर्थन द्यायचे, जर नसेल तर मग ते त्याला वोट आउट करायचे, म्हणजे निगेटिव्ह द्यायचे त्याच्या दृष्टीने. मग इथे ही भूमिका पुढे येते की कशा पद्धतीने मग हे 3ही स्टेट्स जे आहे ते वोटिंग करतात. तर आता हा जेव्हा प्रश्न आला की सामान्य पद्धतीने कर आता आरोपित करायचा, आपल्याला कर नवीन घेणे फार आवश्यक ठरलेलं आहे आणि तो सामान्य जनतेकडून घेण्यासारखा तो कर आहे. याचा अर्थ काय, तर जे आधीचे पहिले 2 वर्ग होते ते कधीच त्यांनी कर दिले नाही, त्यांना करमुक्त वर्ग होते आणि कर देणारा 1 वर्ग होता 3रा वर्ग. तर जेव्हा रेनरने राजाच्या संमतीने हे स्टेटस जनरलचं अधिवेशन बोलवलं त्याच्यामध्ये हा प्रश्न जेव्हा मांडला त्यांनी की खऱ्या अर्थाने आपल्याला कर आता हे आकारणी करायची आहे, तर या संदर्भात तुमची भूमिका काय आहे, प्रत्येक गृहाची भूमिका काय आहे, तर यामध्ये तुम्ही साधारण अर्थाने हे ओळखू शकता की उमराव वर्ग आणि धर्मगुरूचा वर्ग जो आहे तो सातत्याने या प्रस्तावाला समर्थनच देणार की तुम्ही सामान्य जनतेकडून कर गोळा करा, कारण की तिथून कर गोळा केला की ते कर गोळा करून तो राजाकडे वळता कठणे आणि त्याच्यातून तो सरदार उमरावकडे येणे
हे सामान्य लक्षण होतं. त्यामुळे या प्रस्तावाला वोट कसे येणार तर पॉझिटिव्हच येणार आणि सामान्य जनता मात्र या वोटिंगला काय म्हणणार तर निगेटिव्ह म्हणणार. तर जेव्हा वोट घेण्यात आले तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही लक्षात घ्या की इथे सामान्य वर्ग जो आहे तो या मत या प्रस्तावाच्या विरोधी मतदान करणार म्हणजे एक मत टाकणार, तर उमराव आणि धर्मगुरूचा वर्ग जो आहे तो स्वतःचं प्रस्तावाच्या समर्थनार्थ एक एक वोट टाकणार, म्हणजे काय तर दोनास एक अशी प्रक्रिया दिली. कारण की उमराव आणि धर्मगुरूचा वर्ग स्वतःवर कर लादण्याच्या प्रक्रियेमध्ये नव्हताच, तो सामान्य जनतेच्या वर कर लादावं या दृष्टिकोनातून होता. त्यामुळे बघा तुम्ही यावेळी सुद्धा असंच होत होतं होणार होतंच की उमराव आणि धर्मगुरूचा वर्ग जो आहे तो या प्रस्तावाच्या समर्थनार्थ वोट करेल आणि सामान्य जनता जी आहे ती याच्या निगेटिव्ह रोलला करेल. पण लोकशाहीमध्ये मतदानाचा मध्ये काय राहतं की ज्याच्याकडे जास्त मत असतील त्याचं राज्य येतं, म्हणजे सत्ता त्याची येते. त्याच पद्धतीने जर आपण म्हणायला जाऊया तर सामान्य जनतेच्या गृहाचं फक्त एकच वोट असणार आणि उमराव आणि धर्मगुरूचं दोन वोट असणार, तर दोन वोटच्या पुढे तर एक वोट गृहित धरलं जाणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव जो आहे कर आरोपित करण्याचा तो संमतच होणार होता. पण जेव्हा हे स्टेटस अधिवेशन 5 मे 1789 पहिल्यांदा भरलं तर तेव्हापासूनच ते वादळी ठरलं. सामान्य जनतेचे प्रतिनिधी जे आहे म्हणजे या स्टेटस जनरल आदी सदस्य संख्यावरून या वाद झाला. तो वाद असा होता की नवीन जर आपण स्टेटस अधिवेशन जर भरत आहे तर याच्यामध्ये नवीन सदस्य संख्या जुळली पाहिजे. आणि रेनर जो अर्थमंत्री होता त्याचं असं म्हणणं होतं की आपण सामान्य जनतेतले अधिकाधिक प्रतिनिधी जे आहे ते या वर्गामध्ये आपण निवडले पाहिजे, किंबहुना म्हणजे सामान्य जनतेचा पॉझिटिव्हनेस त्या प्रस्तावाकडे असला पाहिजे या दृष्टिकोनातून तो म्हणत होता. तर मग असं ठरलं की या तिन्ही वर्गाची सदस्य संख्या जी आहे ती समान अर्थाने राहिली. तर मग तेव्हा नवीन सदस्य संख्या जेव्हा आली तेव्हा खऱ्या अर्थाने प्रथम वर्ग जो होता प्रथम स्टेट जे होतो धर्मगुरूंचं त्यामध्ये फार फार तर 200 सदस्य निवडून आले. दुसरा जो उमरावाचा वर्ग होता त्याच्यामध्ये 300 सदस्य निवडून आले आणि सामान्य जनतेचे प्रतिनिधी होते आणि सामान्य जनता ही हजारोच्या संख्येमध्ये असते, त्यामुळे तिचे प्रतिनिधी साहजिक जे आहे ते जास्त होते, म्हणजे ते 500 जवळपास ते होते. तर अशा पद्धतीने नवीन स्टेटस जनरलचं जे अधिवेशन भरलं त्यामध्ये समप्रमाणाच्या प्रतिनिधित्वानुसार मग सरदार धर्मगुरू आणि सामान्य जनता या वर्गाची अशा सदस्य संख्या झाल्या. तर आता जेव्हा ही सदस्य संख्या झाली तेव्हा सामान्य जनतेच्या प्रतिनिधीने आणखी एक दुसरा मुद्दा तिथे मांडला, तो असा की आपण जे स्टेटस जनरलचे जे विविध गृह आहेत म्हणजे प्रथम स्टेट, सेकंड स्टेट, थर्ड स्टेट यांचे प्रत्येकाची स्वतंत्र चर्चा न होता आपण सगळ्यांनी एकत्र चर्चा करावी, म्हणजे एका स्टेजवर आपण यावं, एकाच सभागृहामध्ये आपण जमा व्हावं आणि त्या प्रश्नावर या तिन्ही वर्गाने चर्चा करावी. हे फार महत्त्वाचं होतं कारण की जर तुम्ही स्वतंत्र चर्चा करत असणार तर याचं काय त्याचं काय मत आहे आपल्याला समजणार नाही, फक्त वोटिंगच्या वेळेस समजणार. त्यामुळे इथे जी परंपरा होती की सगळ्यांचं स्वतंत्र इथे चर्चा होणार मग ते वोट घेणार असं न करता स्टेटस जनरलच्या अधिवेशनाचे जे प्रतिनिधी होते सामान्य जनतेचे त्यांनी हा मुद्दा इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला की सगळ्यांचं गृहाचं इथे एकत्र येणं आवश्यक आहे आणि त्यानुसारच ते मग वोटिंग घेतलं पाहिजे. आणि हे वोटिंग जे आहे ते एका गृहाचं एक वोट आपण न घेता सगळे जितके उमेदवार आहेत जितके प्रतिनिधी उपस्थित आहेत त्या पर व्यक्ती निश्चित एक वोट असतात, म्हणजे 200 प्रतिनिधी असेल तर 200 वोट, 300 प्रतिनिधी असेल तर 300 वोट आणि 500 प्रतिनिधी असेल तर 500 वोट. आता हे अशी मतदानाची प्रक्रिया राहील, बाकी कोणतीही जी मतदानाची प्रक्रिया राहणार नाही. सगळ्यात पहिले एक म्हणजे सगळेजण एकत्र बसणार, नंबर 2 त्या प्रस्तावावर तिथे लोकशाही पद्धतीने सगळ्यांच्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार असणार, हे दोन जे आहे महत्त्वाचे बिंदू थर्ड इस्टेटच्या प्रतिनिधींनी तिथे ठेवले. आता जर तुम्ही हे लक्षात घ्याल की जर हे मतदान झालं असतं किंवा हे मतदान होऊ घातलं असतं तर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये जिंकणार कोण होणार, जिंकणार कोण होतं, सामान्य जनतेचे प्रतिनिधी, कारण की ते हजार त्यांची संख्या जी होती ती उमराव आणि धर्मगुरू वर्गापेक्षा कितीतरी पटीने जास्त होती, कारण की ते 500 होते, बाकीचे 200-300 प्रक्रियेमध्ये होते. त्यामुळे सहजच जिंकणार कोण होतं तर सामान्य वर्गाचे थर्ड इस्टेटचे प्रतिनिधी. आता जेव्हा हे होऊ घातलं होतं यासाठी जे जेव्हा दबाव टाकण्यात आला होता सामान्य जनतेकडून तर उमराव आणि धर्मगुरू वर्गाने त्यातला धोका ओळखला की हे आपलं वर्ग जे आहे ते नष्ट करू शकते, म्हणून मग त्यांनी काय केलं की राजावर दबाव आणला की तुम्ही हे जे सामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणत आहेत की सगळ्यांचं एकत्र अधिवेशन बोलवा, सगळ्यांना वोटिंगचे राईट्स द्या, हे सगळं तुम्ही कॅन्सल करा, हे तुम्ही त्यांचं म्हणणं बिलकुल ऐकू नका आणि जर तुम्ही ऐकलं तर त्याचे परिणाम गंभीर होतील. तर राजा 16 वल्लभी हा मित्रच होता आणि तो मुळात धर्मगुरू आणि उमराव वर्गाच्या समर्थनावरती होता, त्यामुळे राजाने काय केलं तर राजाने ते ऐकून घेतलं
त्याने सरसकट थर्ड इस्टेटच्या प्रतिनिधींना सांगितलं मी असं काहीही करणार नाही, मी प्रत्येकाची जशी परंपरा आहे प्रत्येक गृहाची की ते स्वतंत्रपणे चर्चा करतील आणि तसेच वोटिंग करतील, तर इथे खऱ्या अर्थाने हेच होईल, बाकी काहीही होणार नाही. तर जेव्हा ही गोष्ट तिथे आली सामान्य जनतेच्या समोर, त्यांना हे समजायला तिथे वेळच लागला नाही की जर असं झालं तर सातत्याने आपण मताधिकाराच्या दृष्टिकोनातून घुमराव आणि धर्मगुरूचा वर्ग आपल्याला हरवणारच, पराजितच करणार, कारण की एका गुरुला एकच वोट राहतात, दोनच एक अशी परिस्थिती तिथे होईल. आणि मग या संपूर्ण अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने तिथल्या जनतेच्या प्रतिनिधींमध्ये इतका प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाच्याच दृष्टिकोनातून दुसरी एक घटना घडली जी फार महत्वाची ठरते फ्रान्सच्या दृष्टिकोनातून, ती आहे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. आता एक लक्षात घ्या की स्टेटस जनरलची ही पहिली घटना होती 5 मे 1789 स्टेटस जनरलचं जे एकूण अधिवेशन होतं ते पहिल्यांदा पारंपरिक अर्थाने तिथे पहिल्यांदा तिथे घडलं आणि या घडलेल्या अधिवेशनामध्येच एक फुटीचे बीज निर्माण झालं सामान्य जनतेच्या हे लक्षात आलं की जर खऱ्या अर्थाने जर आपण या अधिवेशनाचा भाग असलो तर आपल्याला कोणताही अधिकार नाही. त्यामुळे काय आहे तर त्यामुळे आपले जे एक मत आहे ते कोणीही ऐकणार नाही आणि आपले मत जे आहे ते सामान्य जनतेचे मत आहे. आपण कोणाचे प्रतिनिधी आहोत? सामान्य जनतेचे. उमराव धर्मगुरू कोणाचे प्रतिनिधी आहे? ते सरदारांचे आहे, धर्मगुरूंचे आहे आणि अपेक्षेप्रमाणे ते राज्याचे आहे. त्यामुळे आपल्याला जर इथे मतदानाचा अधिकार कोणी देत नसेल, कोणी तिथे आपल्याचं म्हणणं मान्य करून घेत नसेल जरी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, याचा अर्थ असा की आपण खऱ्या अर्थाने आपली जी अधिवेशनाची प्रक्रिया आहे ती स्वतःचीच, म्हणजे हा जो वर्ग आहे सामान्य जनतेचा वर्ग, हा खरा फ्रान्सचा जनतेचा सामान्य वर्ग आहे जो खऱ्या अर्थाने फ्रान्सची राष्ट्रीय सभा आहे. हे बघा मी कोणत्या मुद्द्याकडे मी येतोय, तर सामान्य जनता जी आहे ती खऱ्या अर्थाने फ्रान्स आहे. त्यामुळे फ्रान्सची जनता ज्यावर ज्या जिथे असेल तीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय अधिवेशन असेल किंवा राष्ट्रीय सभा असेल. तर खऱ्या अर्थाने जे प्रतिनिधी इथे आले त्या प्रतिनिधीमध्ये खऱ्या अर्थाने ही भूमिका निर्माण झाली की आपलं जे थर्ड इस्टेट आहे तेच मुळात या फ्रान्सचं खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभा आहे. इतर उमराव आणि धर्मगुरूचा वर्ग जो आहे तो राष्ट्रीय सभा नाही, कारण की ते जनतेच्या प्रतिनिधी नाही, आपण सुद्धा जनतेच्या प्रतिनिधी आहोत. तेव्हा त्यांनी हा ही भूमिका इथे मांडली की प्रथम वर्ग आणि दुसरा वर्ग हा कोणताच फ्रान्सच्या जनतेचा वर्ग नसून थर्ड जो आहे थर्ड इस्टेट हाच खऱ्या अर्थाने आपला फ्रान्सचा वर्ग आहे, म्हणून थर्ड इस्टेट हीच राष्ट्रीय सभा आहे असं त्यांनी घोषित केलं. तर ही जी प्रक्रिया त्यांनी केली ती खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरली, कारण की आतापर्यंत स्टेटस जनरलचं जे अधिवेशन आहे हे पारंपरिक अर्थाने चालणारं फ्रान्सचं विधिमंडळ होतं आणि या विधिमंडळामध्ये जेव्हा ती पहिल्यांदा बोलवली तेव्हा खऱ्या अर्थाने सामान्य जनतेने एक स्वतःला या स्टेटस अधिवेशनापासून स्वतःला वेगळं करून स्वतःचं जे गृह आहे स्वतःची थर्ड इस्टेट जी आहे तीच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभा असल्याची इथे घोषणा केली. ही जी घोषणा आहे ही खऱ्या अर्थाने महत्त्वाची घोषणा होती जिला टेनिस कोर्ट शपथ असं सुद्धा म्हणतात. तर ही जी घोषणा आहे ती 17 जून 1789 झाली. तुम्ही डेट लक्षात ठेवा. या संपूर्ण घडामोडीला जी दुसऱ्या नंबरची घडामोड आहे क्रांतीच्या कालखंडातली ती आहे टेनिस कोर्टची शपथ जी पेपर 4 मार्च विचारली जाईल किंवा राष्ट्रीय सभेचं निर्मिती 17 जून 1789. आता टेनिस कोर्टची शपथ याला का बरं म्हटलं गेलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता जेव्हा राजाने या राष्ट्रीय सभेच्या म्हणजे एकूणच राजाने थर्ड स्टेटच्या लोकांना तिथे कोणतेही अधिकार दिला नाही, बोलण्याचा अधिकार दिला नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने या थर्ड स्टेटवाल्यांनी काय म्हटलं किंवा या थर्ड स्टेटवाल्यांनी स्वतःची भूमिका काय जाहीर केली तर आपणच राष्ट्रीय सभा आहोत. तर आपण राष्ट्रीय सभा आहे जर राजा जर आपला ऐकत नसेल तर आपण काय करावं तर आपण इथे खऱ्या अर्थाने दुसरी भूमिका घ्यायला पाहिजे. तर यासाठी एक त्यांना एक घटना कारणीभूत ठरली अशी की जेव्हा फर्स्ट इस्टेट आणि सेकंड इस्टेट यांनी दबाव आणला राजावर या स्टेटस अधिवेशनमध्ये जे एकूण होईल ते पारंपरिक अर्थाने होईल आणि पारंपरिक अर्थाने होत असल्या कारणाने या विधिमंडळामध्ये जे प्रस्ताव पास होईल तोच तुम्ही मान्य करायचा हे त्यांनी ठरवलं होतं. तर एके दिवशी काय झालं की जेव्हा जनतेची अशी भूमिका होती की आम्हाला हे अमान्य आहे तेव्हा या स्टेटस जनरलच्या सभागृहामध्ये म्हणजे 17 जूनच्या दिवशी खऱ्या अर्थाने राजाने काय केलं किंवा उमराव आणि धर्मगुरूच्या दबावाखाली राजाने या सभागृहाची दारं जी आहे ती या थर्ड इस्टेटवाल्यांसाठी बंद करून टाकली. म्हणजे याचा अर्थ काय तर संसद जी आहे त्या संसदेमध्ये फक्त दोनच वर्गाचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असतील
बाकीची थर्ड इस्टेटचे प्रतिनिधी या संसदेमध्ये त्यांना प्रवेश नसणार, हे त्या संसदेच्या बाहेर असणार. तर जेव्हा हे प्रतिनिधी सामान्य जनतेचे त्या दिवशी 17 जूनला त्या स्टेटस जनरलच्या असेंब्लीमध्ये जायला गेले, प्रवेश करायला गेले, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. संपूर्ण सैनिकांच्या आधारे, लष्कराच्या आधारे ते स्टेटस जनरलचं जे सभागृह आहे ते बंदिस्त करण्यात आलं आणि सामान्य जनतेच्या प्रतिनिधींना हाकलण्यात आलं की तुम्ही चालले जा, तुम्हाला इथे प्रवेश भेटणार नाही. तर आता यामुळे काय झालं की सामान्य जनता बंडखोर होती. सामान्य जनतेचे प्रतिनिधी जे होते की राजा आपल्याला असं कसा काय ट्रीट करू शकतो, आपण सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहे, आपलं ऐकत नाही आहे आणि राजा आपल्याला असं ट्रीट करतोय, आपल्याला सभागृह प्रवेश देत नाही. तर त्यामुळे ते चिडले आणि त्यांनी काय केलं की त्या सभागृहाच्या बाजूला एक टेनिसचं मैदान, कोर्ट म्हणजे काय टेनिसचं मैदान, तुम्ही टेनिस हा गेम बघितला असेल बरेचदा. तर त्या टेनिसचा खेळ तेव्हाच्या कालखंडातला प्रसिद्ध खेळ होता तो मूळ रूपातला. तर तिथे जवळच त्या सभागृहाच्या जवळच एक टेनिसचं मैदान होतं. तिथे हे भव्य मैदानावर सगळे जमा झाले. कोण तर थर्ड इस्टेटचे सगळे प्रतिनिधी, सामान्य जनतेचे प्रतिनिधी सगळे जमा झाले आणि त्यांनी त्या संपूर्ण टेनिस कोर्टवर एक घोषणा केली, एक शपथ घेतली, ज्याला टेनिस कोर्टची शपथ जे म्हणतात ती हीच की आपण सगळेजण जिथपर्यंत आपल्या थर्ड इस्टेटला कोणी राष्ट्रीय सभा म्हणून राजा मान्यता देत नाही तोपर्यंत एकत्र राहायचं आणि राजाच्या कोणत्याही दबावाला, सरकारांच्या उग्रांच्या कोणत्याही दबावाला तिथे बळी पडायचं नाही, कोणत्याही प्रकारे त्यांच्या मागण्यांना भेट धरायची नाही, कारण की आपण स्वतः सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहोत, आपणच राष्ट्रीय सभा आहोत. तर ही भूमिका जेव्हा त्यांनी तिथे मांडली आणि ही शपथ त्यांनी घेतली, तर ही संपूर्ण फ्रान्समधली सगळ्यात जग फ्रान्सची म्हणजे ऐतिहासिक घटना ठरली आहे, असं कधीही फ्रान्सच्या इतिहासामध्ये झालेलं नव्हतं. म्हणून टेनिस कोर्टची शपथ जी आहे याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात, तर राष्ट्रीय सभेची घोषणा करणे. तिथेच खऱ्या अर्थाने त्या तिथे ज्या सामान्य जनतेचे जे दोन प्रतिनिधी तिथे ज्यांची नावं पहिल्यांदा येतात ते अर्थातच मिराबो आणि ॲबेसियस नावाचे दोन व्यक्ती होते. मिराबो आणि ॲबेसियस जे आहे हे खऱ्या अर्थाने पाहिले तर उमराव वर्गातले काही प्रतिनिधी होते. उमराव वर्गातल्या त्यांचा म्हणजे जन्म जो आहे तो उमराव वर्गाचा होता, पण ते एक कल्याणकारी दायित्वातून त्यांनी सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व स्वीकारलं, कारण की त्यांना माहिती होतं की सामान्य जनतेची व्यवस्था जी आहे ती किती वाईट झाली आहे. तर त्यामुळे खऱ्या अर्थाने इथे या दोन लोकांनी, ॲबेसियस आणि मिराबो या दोन व्यक्तींनी काय केलं की सामान्य जनतेच्या तिथे टेनिस कोर्टमधल्या तिथे आवेगाने असणाऱ्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एक भूमिका अशी की ते वर्ग करून घेतली, ती अशी की आपलं जी हे कोर्ट आहे किंवा आपण जे इथे या कोर्टवर सगळे जमा झाल्यावर जनतेच्या प्रतिनिधी तीच फ्रान्सची राष्ट्रीय सभा. अर्थात आता राष्ट्रीय सभा कोण तर स्टेटस जनरल नाही, उमराव सरदारावर नाही, तर आपण तिथे आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या की फ्रान्समध्ये ऐतिहासिकदृष्ट्या हे घडलं की टेनिस कोर्टवरच्या शपथेने राष्ट्रीय असेंब्ली खऱ्या अर्थाने जन्माला आली. तर ही घटना जी घडलेली आहे ती 17 जून 1789 साली घडली आहे. 5 मे 1789 स्टेटस जनरलचं अधिवेशन भरलं, त्यातून कुठून बाहेर निघून फ्रान्सने सामान्य जनतेने स्वतःची राष्ट्रीय सभा बनवली 17 जून 1789 साली. तर आता इथे खऱ्या अर्थाने जेव्हा या कोर्टवर शपथ घेण्यात आली, त्या शपथेवर खऱ्या अर्थाने मग या जमलेल्या जनप्रतिनिधीच्या सह्या त्यांनी घेतल्या आणि ते प्रतिनिधी जे आहेत त्यांनी सह्याचं पत्र राजाला पाठवून दिलं. राजाला यासाठी पाठवून दिलं की खऱ्या अर्थाने फ्रान्सच्या जनतेचा प्रतिनिधी आम्ही करतो, तुमची सभा जी आहे स्टेटस जनरलची, उमराव आणि सरदार वर्गाची आणि धर्मगुरूची, ती बरखास्त करा. जेव्हा हे लेटर राजाकडे प्राप्त झालं तेव्हा त्याला समजलं की जनता बंडखोरी करत आहे. तर मग शेवटी राजा जो आहे जर जनतेने बंडखोरी केली तर खऱ्या अर्थाने बंडखोरी करणाऱ्या जनतेला काय शिक्षा असते, तर त्यांना मृत्यूदंड असतो. मग अशावेळी टेनिस कोर्टवर राजाने आपले सैनिक पाठवले आणि त्यांच्यावर, त्या कोर्टवर जे जे लोक होते त्यांच्यावर तिथे गोळीबार करण्याचा आदेश त्यांनी दिला. जसं जलियनवाला बाग हत्याकांड जसं झालं होतं त्याच प्रक्रियेतून ही भूमिका इथे येणार होती की फ्रान्सच्या 16 लुईने इथे जमलेल्या सगळ्या जनतेला गोळीने मारण्याचा तिथे जो आहे तिथे आदेश दिला आणि अशा पद्धतीने ते सगळे सैनिक जे आहे ते खऱ्या अर्थाने आदेशाच्या दृष्टिकोनातून तिथे निर्णय मान्य करण्याच्या प्रक्रियेमध्ये होते. पण काय झालं काय की हे जे लष्कर होतं हे लष्कर मुळात सामान्य जनतेतूनच निर्माण होत असतं. तर जेव्हा राजाने त्यांना हे आदेश दिला की तुम्ही टेनिस कोर्टवरच्या राष्ट्रीय असेंब्लीतल्या प्रत्येक नागरिकांना तिथे मारून टाका, तेव्हा या सैनिकांनी काय केलं, तो आदेश मानायला नकार दिला. का बरं नकार दिला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की हे सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहे, याच्यामध्ये आमचे सुद्धा प्रतिनिधी आहे आणि हे प्रतिनिधी असताना, आमचे प्रतिनिधी असताना आम्ही त्यांच्यावर गोळीबार कशाला करावा.
तर बघा फौजच मुळात राजाच्या विरोधात गेली आणि अशा पद्धतीने ही जी गोळीबारीची घटना होणार होती ती टळली आणि इथे मात्र मग राजाची जी भूमिका आहे ती एकदम बॅकग्राऊंड झाली. कारण की राजा जो आहे तो सैन्याच्या भरोशावर असतो आणि सैन्य जर नसेल तर मग काही तिथे तो करूच नाही शकत. इथे सैन्याने पहिल्यांदा अशी भूमिका घेतली की आम्ही आमच्या स्वकीयांवर हे आक्रमण करणार नाही, त्यांना गोळीने मारणार नाही. हे पहिलं जे बंड होतं ते खऱ्या अर्थाने जनतेचं यशस्वी झालं आणि सैनिकांची सगळ्यात महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये होती. त्या सैनिकांच्या नेतृत्वाने सुद्धा सांगितलं की आम्ही गोळीबार करणार नाही, तुम्हाला जे काय करायचं असेल तुम्ही करू शकता. आता राजाजी इथे पंचायत झाली की आपण ज्यांना आदेश दिला तेच जर मानायला तयार नसतील तर आपण काय करावं. इथे खऱ्या अर्थाने मग उमराव आणि गुरुचा वर्ग सुद्धा इथे मोठ्या अडचणीत सापडला आणि राजासुद्धा अडचणीत सापडला. आणि हे बघून मग राष्ट्रीय सभा जी खरे जनतेचे प्रतिनिधी त्यांच्यामध्ये स्फुरून चढलं, कॉन्फिडन्स वाढला त्यांचा. त्यांनी या उमराव वर्ग आणि सरदार वर्ग आणि धर्मगुरूचा वर्ग जो होता त्या वर्गाच्या प्रतिनिधींना तिथे एक सगळ्यात महत्त्वाच्या दृष्टिकोनातून लेटर लिहिलं की आम्हाला तुम्ही आता राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जे आहे त्याच्यामध्ये सामील करून घ्या, नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील. तर मग याचा परिणाम असा झाला की राजा जो आहे तो त्याने एक पाऊल मागे टाकलं आणि त्याने मग खऱ्या अर्थाने या जनतेच्या प्रतिनिधींना राष्ट्रीय अधिवेशनाच्या त्या संपूर्ण जे स्टेटस जनरलचं सभागृह होतं त्यामध्ये तिथे प्रवेश दिला. मग आता राष्ट्रीय सभेच्या या प्रतिनिधींनी एक आणखी तिथे निर्णय असा घेतला की राजाने आमचा हा निर्णय मान्य करावा की सगळ्यांची एकत्रित सभा बोलवावी आणि सगळ्यांना मताधिकाराचा अधिकार देण्यात द्यावा. तर राजाने ही मान्य केलं आणि सगळ्यांना तिथे एकत्र अधिवेशनामध्ये बसवलं. आणि त्याचबरोबर जर आपण बघायला जाऊया तर एकमताने निर्णय घेण्याची प्रक्रिया जी आहे ती आम्ही संमत केली या दृष्टिकोनातून त्यांनी त्याला आव्हान दिलं. तर आता मग खऱ्या अर्थाने पुढल्या काही कालखंडामध्ये जर आपण बघायला जाऊया 17 जुलैला इथे मग हे जी सगळी जनता आहे जनतेचे प्रतिनिधी आहे पुन्हा एकदा ते सभागृहात जुन्या सभागृहात गेले. आता जेव्हा ते जुन्या सभागृहात गेले आणि त्यांना राजाने पहिले आश्वासन देऊ केलं होतं की मी तुमचे सगळे मागण्या जे आहे ते मान्य करेल, तुम्ही तुमचं बंड शांत करा, तुम्ही आतमध्ये येऊन जा. तर ते जेव्हा आतमध्ये आले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना फसवण्यात आलं. म्हणजे राजाने त्यांना एक खोटं आश्वासन दिलं की तुम्ही जे म्हणता ते मी तुम्हाला मान्य केलेलं आहे. जेव्हा ते सभागृहात गेले तेव्हा राजाने एक त्याची प्रारंभीची स्पीच तिथे दिली, म्हणजे फर्स्ट स्पीच जी असते ती राजाची असायची, तर ती स्पीच दिली. त्या स्पीचमध्ये सामान्य जनतेच्या प्रतिनिधीला त्याने कायमस्वरूपी असं म्हटलं की तुम्ही जी मागणी करतायत ती मला पारंपरिकदृष्ट्या ॲज अ राजा म्हणून अमान्य आहे. मी तुमच्या कोणत्याही मागण्या मान्य करणार नाही. आपलं सभागृह जे आहे ते जसं आहे तसंच आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं बंडाव जे आहे ते बाजूला करा आणि खऱ्या अर्थाने इथे फ्रान्सचं जे शासन आहे ते कायमस्वरूपी जसं आहे तसं चालू. आणि फ्रान्सचे तो मग 16 लुई जो आहे तो सभागृह चालला गेला आणि त्याच्यामध्ये उमराव आणि धर्मगुरूचा वर्गसुद्धा जो होता तो विजय मुद्रेने बाहेर पडला. हे सगळं बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने फ्रान्सची जी जनता होती ती त्यांना एक वेगळा विचार ते सापडली की आपण शपथ घेतलेली होती आणि शपथेनुसार राजाने आपल्याला संमती दिली असते आणि हे खोटं नाट्य जे आहे ते राजाने घडवत हे त्यांना खूपच भडकवू देणार होतं. आणि जेव्हा हे सगळं बाहेर चालले गेले तेव्हा तिथल्या स्पीकरने म्हणजे जो राजाचा स्पीकर होता त्याने असं म्हटलं की थर्ड इस्टेटच्या प्रतिनिधींनी हे सभागृह जे आहे ते खाली करून टाका, कोणी इथे थांबणार नाही. आता या थर्ड इस्टेटच्या प्रतिनिधीसमोर असा पेच पडला की जर आपण हे सभागृह इथून सोडून गेलो तर आपण जी आत्तापर्यंत मेहनत केली, आपण जे सामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून निभावलं ती सरसकट जी आहे ते पाण्यात धुळीस मिळेल, ते पाण्यात जाईल. जे आपण केलं जी मेहनत आपण केली ती धुळीस मिळेल. आणि जर आपण जर गेलो नाही तर राजा आपल्याला इथून कदाचित हकलपट्टी करू शकतो, बाहेर काढू शकतो, सैनिकांचा वापर सुद्धा करू शकत असतो. तर इथे खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम त्यांच्यासमोर. पण तरीसुद्धा या बिकट प्रसंगी मिराबो हा पुढे येतो आणि मिराबो या सगळ्यांना एक जाहीर होतो आणि तो फार मोठा वक्ता मानला जातो. मिराबो म्हणजे प्रतिभावान वक्ता म्हणून त्याची ओळख आहे फ्रान्समध्ये. तर तो या सगळ्या प्रतिनिधींना सांगतो की जर तुम्ही हे सभागृह सोडून गेले तर आत्तापर्यंत जी आशा अपेक्षा आपण इथे ज्या अपेक्षेने इथे आलो जी ह्या अपेक्षा आपण सहज केली ती संपूर्ण नष्ट होऊन जाईल आणि राजाचं वर्चस्व होईल. तुम्ही कोणीही हे सभागृह सोडून जाऊ नका, आपण राजाला ठामपणे इथे उभं राहू, इथे बसू, ठाण मांडून राहू आणि आपले निवेदन जे आहे ते मान्य करायला भाग पडू. त्यांनी स्पीकरला तिथे सांगितलं की तू राजाला सांगून दे की आम्ही या सभागृहातून जाणार नाही, एक तर तू जिथपर्यंत आम्हाला मारत नाही तिथपर्यंत जाणार. मग हा जेव्हा संदेश राजापर्यंत पोहोचतो तेव्हा राजा प्रचंड अर्थाने घाबरून जातो. खऱ्या अर्थाने ही भूमिका महत्त्वाची होती
कारण की जर ते राजाच्या आदेशांमुळे त्या सभागृह बाहेर गेले असते तर राजाने हे संमत केलं असतं की जनता आपल्याला घ्यायला, पण आता खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया तर जनतेकडून हा संदेश आलेला आहे की आता आम्ही भिणार नाही, तुम्हाला जे काय करायचं ते करा. तर मग राजाला प्रॉब्लेम झाला आणि राजाची फारच त्रेधा तिरपट्टी ती उडाली. मग राजाने एक आदेश संमत केला की ठीक आहे, थर्ड इस्टेटच्या लोकांनी सभागृहामध्येच राहायला तुम्हाला काही हरकत नाही. हा कोणाचा विजय होता तर त्या थर्ड इस्टेटमध्ये जे लोक होते त्यांचा खऱ्या अर्थाने विजय होता आणि इथूनच एक भूमिका जी आहे ती वेगळी बदलायला आता सुरुवात केली होती. मग जेव्हा या सभागृहाला मान्यता देण्यात आली की तुम्ही इथे थांबू शकता तर हा तो विजयच होता, जनतेचाच विजय होता. मग इथे मग या सदस्यांनी अखेरपर्यंत जी राष्ट्रीय सभा म्हणून घोषित झाली सामान्य जनतेची, त्यांनी ही भूमिका इथे मांडली की आता आपण एकत्र आलेलो आहोत, आता जिथपर्यंत फ्रान्समध्ये स्वतंत्र, समता, न्यायवादी, बंधुत्व असणारी, लोकशाही, राष्ट्रवादी असणाऱ्या घटना तयार होत नाही तिथपर्यंत आपण इथून हलायचं नाही. अर्थात काय, तर आपण फ्रान्सला राजशाही वगळून लोकशाहीवादी प्रक्रिया असणारी घटना देऊ. म्हणजे राष्ट्रीय सभेचं कार्य काय असतं, जनतेचं घटना देणे. तर ही भूमिका पहिल्यांदा मग या प्रतिनिधींनी घेतली आणि तेव्हापासून फ्रान्समध्ये घटना निर्मितीचा क्रम जो आहे तो सुरू झाला. या सामान्य जनतेच्या प्रतिनिधींनी संविधान निर्मितीची प्रक्रिया तिथे सुरू केली. त्याचबरोबर हे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये इतर वर्गाचा सुद्धा समावेश असावा या दृष्टिकोनातून सुद्धा मग त्यांनी काय केलं, तर उमराव वर्ग सेकंड स्टेट आणि धर्मगुरु फर्स्ट स्टेट या वर्गांना त्यांनी संदेश पाठवला की तुम्ही सुद्धा आमच्या या अधिवेशनामध्ये सामील व्हा, कारण की तुम्ही सुद्धा राष्ट्रसभेचे भाग व्हा. जर तुम्ही राष्ट्रसभेचे भाग होत नसाल तर तुम्ही विद्रोही मानले जाणार आणि त्या पद्धतीने तुम्हाला ट्रीट केलं जाणार. कारण की आता राष्ट्रसभेचे सगळ्यात महत्त्वाचे घटक कोण आहे, ती सामान्य जनता आहे, तुम्ही नाही. तुमचं जे अधिक अधिकारी गृह होतं फर्स्ट इस्टेट सेकंड इस्टेट ते आता नष्ट झालेलं आहे. एकमेव फक्त राष्ट्रीय असेंब्ली जी निर्माण झालेली आहे ती आमची आहे, त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने इथे आम्हाला सामील व्हा. तर हा जेव्हा संदेश उमराव आणि धर्मगुरू वर्गाकडे जातो तेव्हा खऱ्या अर्थाने ते सुद्धा घाबरून जातात आणि मग कालांतराने या वर्गातले सगळे जे सगळे मुद्दा नेणार पण काही जण जे आहेत ते काळाची पावले ओळखून त्या राष्ट्रीय सभेमध्ये सामील होतात. म्हणजे त्यातले काही धर्मगुरू जे होते ते राष्ट्रीय सभेत येतात, काही उमराव जे आहेत ते सुद्धा या राष्ट्रीय सभेत येतात. आणि अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या राष्ट्रीय सभेचं एकूण जे मर्यादा होती ती हळूहळू वाढायला लागते आणि राज्यावर प्रेशराईज होणं इथं सुरू आहे. तर अशा पद्धतीने हे राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन आहे, टेनिस कोर्टची शपथ त्यानंतरचं, ते खऱ्या अर्थाने घटना समिती देणारे विधेयक इथं निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये येते. तर अशा पद्धतीने या दोन घटना ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या होत्या जनतेच्या जन आंदोलनाच्या तळूने जाणार. तर याच्या पुढची घटना जी आहे ती आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया, 5 मिनिटांमध्ये आपण इथे घेऊन घेऊया. आपण 1 मिनिट राहिला होता त्यामुळे इथे एंड करतोय आणि पुढच्या सेशनला लगेच सुरुवात करूया.